चंद्रपुर महानगर क्षेत्र में संभाजी ब्रिगेड की ओर से राज्यपाल भगत सिंह कोश्यारी द्वारा छत्रपति शिवाजी महाराज के संबंध में किए गए वक्तव्य का जाहिर निषेध किया गया तथा उन्हें राज्यपाल पद से हटाने की मांग भी की गई। 19 नवंबर को औरंगाबाद में हुए कार्यक्रम में महाराष्ट्र के राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ने महाराष्ट्र के दैवत के रूप में पूजे जाने वाले छत्रपति शिवाजी महाराज के संबंध में जो वक्तव्य किया उसका हर तरफ जोरदार निषेध व्यक्त किया जा रहा है और विभिन्न राजनीतिक तथा सामाजिक संगठन के लोग सड़कों पर उतरकर उनका जाहिर निषेध कर रहे हैं तथा उन्हें राज्यपाल पद से हटाने की मांग कर रहे हैं। वहीं संभाजी ब्रिगेड की ओर से भी आज जटपुरा गेट परिसर में राज्यपाल भगत सिंह कोश्यारी के खिलाफ आंदोलन किया गया। इस मौके पर संभाजी ब्रिगेड के पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद थे, साथ ही जीजाऊ ब्रिगेड के भी पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद थे। इस मौके पर संभाजी ब्रिगेड के जिलाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिलीप चौधरी, महानगर अध्यक्ष विनोद थेरे, संतोष कुचनकर आदि पदाधिकारी यह कार्यकर्ता मौजूद थे। वहीं जिजाऊ ब्रिगेड के जिलाध्यक्ष वनिताताई आसुटकर के साथ लताताई होरे, प्रीतमाताई परकारे, अर्चनाताई चौधरी, सारिकाताई कुचनकर आदि भी उपस्थित थे। इस मौके पर संभाजी ब्रिगेड के जिलाध्यक्ष दिलीप चौधरी ने क्या कहा, आप स्वयं सुने उनकी जुबानी। आज काल महाराष्ट्र के राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे जे विधान औरंगाबादच्या कार्यक्रमात केलं, यापूर्वी सुद्धा भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करण्याचा प्रयत्न केला, जिजाऊंचा सावित्रीमाई फुलेंचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, ज्योतिबांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला। या पुरोगामी महाराष्ट्राचं राज्यपाल पद भूषवित असताना कोश्यारी हे जाणून बुजून करत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा महाराष्ट्र काय जगभरातले शिवप्रेमी सहन करू शकत नाही, म्हणून आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही चंद्रपूरमध्ये भगत सिंह कोश्यारी यांचा निषेध करण्यासाठी सोबतच त्यांच्या भूमिकेला कदाचित समर्थन म्हणून आतापर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं कोणतंही स्टेटमेंट आलेलं नाही, याचा अर्थ महाराष्ट्राचं सरकारसुद्धा राज्यपालाच्या विधानाचं समर्थन करतं, म्हणून फडणवीस आणि शिंदे सरकारचा सुद्धा निषेध करण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला या निमित्तानं आम्ही सांगू इच्छितो, भगत सिंह कोश्यारींना सांगू इच्छितो की आपल्याला जर या पुरोगामी महाराष्ट्राचं राज्यपाल पद झेपवत नसेल तर आपण तात्काळ राजीनामा द्यावा, आणि जर हे कोश्यारी राजीनामा देत नसतील तर शिंदे आणि फडणवीस सरकारने तात्काळ एक विधी मंडळाचं अधिवेशन बोलवावं, आपत्कालीन अधिवेशन बोलवावं आणि भगत सिंह राज्यपाल पदावरून भगत सिंह कोश्यारींना चालतं करावं, हकलून द्यावं, असा ठराव पास करावा, केंद्राकडे ती विनंती करावी। आम्ही भारताचे राष्ट्रपती आदरणीय द्रौपदीजी मुर्मू यांना या निमित्तानं विनंती करतो की इतक्या विकृत मानसिकतेच्या या राज्यपालाला महाराष्ट्रासारख्या भूमीमध्ये राहून राज्यपाल पदावर या घटनात्मक पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांना तात्काळ बाबत बोलवून घ्यावं आणि महाराष्ट्राचा जो काही एक अब्रू महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या छत्रपतींचा आणि त्यानिमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राचा अवमान करण्याचा प्रयत्न जे राज्यपाल सातत्यानं करत आहेत यांना तात्काळ राज्यपाल पदावरून हटवावं, असं संभाजी ब्रिगेडची मागणी आहे। शिंदे फडणवीस सरकारने पुढच्या येणाऱ्या बुधवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्याप्रमाणे सावरकरांच्या विषयी वक्तव्य झालं, त्यांचा निषेध केला, त्यांना जोडे मारले, आज महाराष्ट्रातले संपूर्ण शिवप्रेमी शिंदे फडणवीस सरकारला विचारत आहे की तेच जोडे घेऊन आपण राजभवनात जाऊन राज्यपालाला माराल का, त्यांच्या भूमिकेविषयी त्यांना जाब विचाराल का, त्यांचा निषेध पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी करावा, अन्यथा महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड प्रति मंत्रिमंडळ स्थापन करून। सीटी गुले हमारे विशेष प्रतिनिधि वैभव विहारकर की रिपोर्ट।